अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला उरण उपजिल्हा रुग्णालय आणि मोरा सागरी पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामास निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेलं असून उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न निकाली लागला या संदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करत त्यांच्यासोबत सिडको व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आमदार महेश बालदी यांच्या विनंतीवरून नुकतीच कांदा कॉलनी येथे झाली आहे उरण येथे शंभर खाटांचं उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी करण्यासाठी दोन हजार सोळा साली फडणवीस सरकारच्या कार्यकाळात प्रशासकीय मान्यता मिळाली होती आणि सदरचं काम हे सी आर एस फंडातून करण्यात येणार होतं मात्र महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सन दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत या कामाला मुहूर्त लागला नाहीये त्याचबरोबर मोरासागरी पोलीस ठाण्याच्या इमारतीचं बांधकाम हे अंशदान योजनेअंतर्गत मंजूर असल्याने या कामास वाढीव निधीची आवश्यकता आहे त्या अनुषंगाने या दोन्ही संदर्भात आमदार महेश बालदे यांनी पाठपुरावा कायम ठेवला शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर या कामाला गती मिळणार असल्याने आमदार महेश बालदी यांनी नामदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती या बैठकीत नामदार रवींद्र चव्हाण यांनी सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तांत्रिक दूर करण्यास सांगून काम तातडीनं भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश पालदी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड कार्यकारी अभियंता रुपाली पाटील उपविभागीय अधिकारी नरेश पवार मिलिंद कदम नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद वाघमारे सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग धनाजी क्षीरसागर मोरा पोलीस ठाणे वरिष्ठ निरीक्षक अभिजित मोहिते उरण ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी एम काळे शल्य चिकित्सक डॉक्टर रोकडे तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र इटकरी नितीन वरकुटे आदी अधिकारी उपस्थित होते